काय झालं सांगशील का? अगं आले नाहीयेत ग अजून ते घरी. बराच उशीर झालाय ना, म्हणजे एरवी एवढा होत नाही ग त्यांना. अगं येतील, त्यांना मोबाईलवर फोन कर ना. मी करत होते मोबाईलवर, रिंग वाजत होती, ते उचलत नव्हते. आणि आता उशीर झाला ना खूप, आता ऑफिसमध्येही कोणी नाहीये. बरं मगाशी निदान मोबाईलवर रिंग तरी वाजत होती, आता स्विच ऑफच येतोय. हो अगं कुठेतरी ट्रॅफिकमध्ये अडकले असतील ते, म्हणून त्यांना काय ती रेंज येत नसेल मोबाईलला. हां येतील, काळजी करू नकोस. आणि अगं नाहीतर रस्त्यात गाडी बिघडली असेल, फोन करायला विसरले असतील. येतील अगं. बरं हे बघ, आल्यावरती मला फोन कर. हां बरं. नको इतकी काळजी करू, झोप शांतपणे. झोप आता तू, मी उगाचंच तुला जागं ठेवलं आहे का? उगाचंच काय ग, आणि तसंही मी आणि मनू आत्ता टीव्हीच बघत होतो. नक्की फोन कर, वाट बघतो आम्ही जागेच. हां हो हो कळवते ना. सॉरी आई, तुला उगाचंच मनस्ताप दिला का मी? मला काही मनस्ताप वगैरे दिलेला नाहीयेस तू, उलट तूच मनस्ताप करून घेतेयस. शांतपणे झोप आता, ठेवू फोन, बाय. अरे आनंदराव अजून घरी नाही रे आले, आणि त्यांचा मोबाईलही म्हणे लागत नाहीये. ताडीला काळजी लागून राहिली रे. ए मनू, मी जाऊ का ताडीकडे आत्ता? आत्ता? अरे ती एकटीच आहे रे तिकडे, म्हणजे आपण नुसती काळजी करत बसणार, नुसतं तिच्याबद्दल बोलत राहणार, त्याच्यापेक्षा तिच्या सोबत जाते ना मी तिकडे. बरं ठीक आहे, पण आत्ता तू कशी जाणार म्हणजे? अरे टॅक्सी आहे ना खाली उभी, कितीतरी टॅक्सी असतात, मी टॅक्सी करून जाते, तू नको काळजी करू. हां बरं, पण तू एकटा राहशील ना घरात? माझी तू काळजी करू नकोस. नाही मला तिकडे राहावं लागलं ना तर राहीन मी तिकडे, तू रात्रभर टीव्ही बघत बसू नकोस. नाही. हां हो, आणि राहायला लागलं ना तर मी फोन करीन तुला. आणि पोचल्यावर नक्की फोन कर. आणि आई चावी घेऊन जातेस का जरा? हो बरं झालं आठवण केलीस, जा मी पाकिट घेऊन येते तोपर्यंत, आणि मला टॅक्सीपर्यंत सोडायला ये. हां चल. कोण बोलता रे? सरपंच असत ना त्यांका दी. तुका काय करूचा? मी सर सखा बोलतोय. फुकटची चौकशी करतो. हा हॅलो सरपंचानू, आता मी काय सांगतोय तर ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकतली. हा देवाचा नाव घ्यावा आणि कान देऊन ऐका. आपलं गाव जो अख्खो बोंबला होतो ना, आबा मास्तरांनी अफरातफरीमुळे आत्महत्या केल्याने नाही का, तर तसा नाही. हो रोहितच्या आवशी वांगडा मी बोललो, ती माका स्पष्ट बोलली, सरपंचामुळे माझ्या घोवान आत्महत्या केल्या. होय तेव्हा आता काय तो विचार करा आणि सावध व्हा. आणि दुसरी महत्वाची बातमी, तुम्ही त्यांच्या जमिनीच्या सातबाऱ्यात जो काय गडबड घोटाळा करून ठेवल्यात ना, तो आपल्या अंगाशी येतो. होय अहो त्या रोहितच्या नावावर 7-12 असा. होय आधीचो. तेव्हा आता सावध व्हा, कळला मा? नाहीतर तुमच्या गाळ्याक फास आणि माझ्या गाळ्याक फास. नाही मी बोलतोय त्यांच्या वांगडा, पण तो माका काय ताकास तूर लागू दिना नाही.
मी करतोय प्रयत्न. हां काय कळलं तर होय करतोय ना फोन परत. येतोय मग बरा ठेवतोय आता. हां काय तो विचार करा. सगळा प्रकरण भारी असा सावध हो गया. हॅलो. हॅलो ताई, मी मानस बोलतोय. मनू काय रे, काय झालं? आई कुठे आहे? बरी आहे ना? नाही, आई बरी आहे. मग एवढ्या रात्री फोन करतोयस तू? अगं म्हणजे जीजू अजून घरी आले नाही आहेत आणि त्यांनी उशीर होईल असं फोनही केला नव्हता ताईला. अरे पण त्यांच्या मोबाईलवर फोन केला का? काय काय झालंय काय नक्की? त्यांचा सेल ऑफ आहे आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्टच होत नाही आहे. बहुतेक ताई खूप टेन्शनमध्ये आहे ग, म्हणून आई गेली आता ताईच्या घरी टॅक्सी करून. अरे देवा, आता हे काय नवीनच. हो ना, मलाही राहवलं नाही म्हणून मी फोन केला. नाही तू फोन केलास ते बरं झालं, पण तू एकट्याच घरी, तुला भीती वगैरे वाटत नाही आहे ना? हां भीती वगैरे मला काही वाटतच नाही आहे, फक्त तुझ्या कानावर घालण्यासाठी तुला कळावं म्हणून मी फक्त फोन केला. नाही खरंच खूप बरं केलंस तू फोन केलास ते. मी बघते आता काय करायचं ते. तू शांतपणे झोपशील? हो मी नीट झोपतो, पण तू जाणार असशील तर नीट जा. ओके. हो रे बाबा, तू माझी काळजी करू नकोस. चल बाय बाय. गुड नाईट. बाय बाय. त्यांच्या एक दोन मित्रांना फोन्स केले, ऑफिसमधल्या काही लोकांना फोन केले. आमची ठरलेली रेस्टॉरंट्स आहेत एक दोन, तिथेही फोन करून बघितला. ते तर नाहीच आहेत तिथे, पण निरोपाही काही ठेवला नाही. आता काय करायचं, कुठे शोधायचं मी यांना इतक्या रात्री? असे कसे ग वागतात हे असे बेजबाबदारासारखे? शांत हो, शांत हो, काढूया काहीतरी मार्ग. अग तू त्या हिला कोण ती ऑफिसमधली ग मैत्रीण त्यांची, कोण माया, तिला फोन कर बघू. तिला मायाला? हो तिचा काय संबंध, तिला कशाला फोन करायचा? अग असं काय, आई तू ओळखत नाहीस तिला, भोचक आहे ती अत्यंत. तिला जर कळलं ना तर नाही नाही त्या शंका काढत बसेल ती. नको नको, तिला फोन नको. नाही आणि तशी ती आज ऑफिसमधनं लवकरच गेली. तिचा नवरा कुठंतरी बाहेरगावी गेला होता, बऱ्याच दिवसांनी येणार होता म्हणून. आणि आमचे हे कुठे गेलेत तितक्या रात्रीचं काही माहीत नाही. शांत काहीतरी मार्ग काढूयात ना. म्हणजे मला काही तुमच्या संसारात लुडबुड नाही करायचे, पण त्यांच्याशी भांडलीस का आज? कशावरनं भांडलीस आता?
काय झालं? मधुराने चेक दिला होता तो दागिन्यांचा, तर ह्यांनी घेतला ग. मला इतका राग आला ना, म्हणजे माझं एवढंच म्हणणं होतं त्याच्यावर की जाऊ देता आत्ता आत्ता हा विषय नको. मधुरा मला काही बोलली नाही याबाबत, पट्टीने अगदी या कानाचं त्या कानाला काही कळू दिलं नाही हो. अगं पण तिने जे काही केलं ते तुझ्यासाठीच केलं ना. पैशावरून दोघांमध्ये वाद होऊ नये म्हणूनच तिने चेक दिला की नाही, आणि त्याच्यावरूनच भांडलीस त्यांच्याशी तू? अगं आई असं नाही ग, म्हणजे मी काही वाद घालायचा म्हणून घात. थांब थांब मी बघते. हॅलो हॅलो ताई, मधुरा बोलतीये. मधुरा, अगं तू कसं काय इतक्या रात्री फोन केलास? अगं मनूचा फोन आला होता मला. आई आली आहे तिथे? हो आई आली आहे. ताई मी पण येते आता तिकडे. अगं नको बाई, तू काय वेडी बिडी आहेस का? हे बघ ताई, मला इथे बसून करमणार नाही आणि मला आता काही सुचत नाहीये. मी येते ना तिथे, उगच मला अडवू नकोस. बरं ये ये. चल आलेच मी, बाय. हा एक माझा त्रास आणि किती जणांना मनस्ताप कोण जाणे. काय बोलतेस हे? अगं आई मधुराई येते आता. काय करू, इतक्या रात्री एकटी जाऊ का कोणाला सोबत घेऊन जावं? नाही पण काही प्रॉब्लेम झाला तर कोणीतरी बरोबर असलेलं नेहमीच बरं. विशालला विचारू, पण इतक्या रात्री त्याला उठवणं बरं दिसेल का? नाही तो बरोबर असलेलाच बरा. मला वाटतं करते मी विशालला फोन. सांगायला केलं असेल तर नाही नाही, ती होच म्हणेल, होच म्हणेल. जयदेव झोपलाय वाटतो. हॅलो हॅलो सेल ट्राय करते. बॅटरी पण आत्ताच जायला हवी होती. अक्षय भाऊजी, अक्षय भाऊजी, अक्षय भाऊजी, अक्षय भाऊजी. अहो काय कशा पाय दरवाजा ठोकताय? आई काय तुम्ही दोघी ह्या वेळेला माझ्या रूमच्या बाहेर काय गप्पा मारताय? पहाटे 3 वाजता. अहो गप्पा नाही मारत आहे, यांचं काहीतरी आहे, बोला. नाही अहो आई, मला आता जरा बहिणीकडे जायचं होतं म्हणून म्हणलं अक्षय भाऊजी आता बरोबर आले तर. हा तर राग चला एवढ्या रात्री. हो कारण ताईचे मिस्टर आहेत ना आनंद, ते घरीच आलेले नाही आहेत. काय बोलताय आरती अवा, काय झालं म्हणजे? कुठं गेलं कुठं ते?
एक मिनिट, काय काही माहित नाही आपल्याला अजून. घरी जाऊन मला बघायचं होतं, पण एवढ्या रात्री एकटी जाण्यापेक्षा म्हटलं अक्षय भाऊजी आले तर. घेऊन जा त्यानं, घेऊन जा. ठीक आहे, मग कपडे बदलून येतो पटकन. कपडे बदलणार लोक पण रातच्याला कशाला गायब होतात, चांगली झोपले होते. मी ठेवलंय ना, येतील ते लवकर. नको काळजी करूस. हा चल, जुई पण घाबरते ना. मग बस, कधी येणार ग येत आहे. आता येतील म्हटलंय ना, आपण आपल्याकडनं सगळे प्रयत्न करतोय ना बाळा. बरं झालं आई तू आलीस, नाही तर माझा तर धीरच खचला असता. किती उशीर झाला ग, हे कुठे असतील. नको इतकी काळजी करूस. आता मधुराई येते ना आपल्या सोबतीला. नाही म्हणजे मानसी खरं तर तिला उगीच कळवलं. नको तर याला आगाऊपणा करत असतो. हा कशी येणार ग आता इतक्या रात्रीची. ती येईल कशी, गाडी आहे, नोकर चाकर आहे, कोणातरी घेऊन येईल ती बरोबर. तिची काळजी नको तू करूस. आता एक फोन नको का ग करायला. आनंद सुद्धा ना, तू जरा शांत बसशील का. काय चाललंय तुझं मगात पसन. मी बघते, थांब. आणि जरा शांतपणाने घे, उगीच सण आलेल्या काही बोलू नकोस. मधुरा काही काय. आद्या आद्या आदी. अक्षय भाऊजी या ना. या आद्या, या. ताई तू शांत हो ग. अगं कुठेतरी कामात अडकले असतील ना ते. बस बस. मी काय म्हणते, पावसाचे दिवस आहेत, गाडीला काहीतरी झालं असेल. अगं मीही मगातपासून तिला तेच समजावून सांगते. पण माझं एवढंच म्हणणं आहे की कळवायला नको का त्यांनी. इथे बसून मला कसं कळणार ते कुठे गेलेत, कुणा बरोबर आहेत, काय आहे. किती वेळा मी किती जणांना फोन करून बघितले. तू शांत हो, शांत हो. अगं मोबाईलची बॅटरी लो झाली असेल, काही कारण असू शकतात ना. तू पॅनिक होऊ नकोस. पोलिसांना आपण. आई ग आई. मी थांब थांब. ए बघ, आल्याले तर त्यांना काही बोलू नकोस. हा ऐकलं. आनंद कुठे होता तुम्ही? मी किती वाट बघत होते तुमची. तुम्हाला असं वाटलं नाही का एकदा सुद्धा की मला फोन करून कळवावं तुम्ही कुठे आहात, तुम्ही सुखरूप आहात की नाही. मला कसं कळणार. मी किती सगळ्यांना फोन करत होते, मी किती वाट बघत होते तुमची. मला किती त्रास होत होता, तुम्हाला काही कल्पना आहे का. घरी बसून वाट बघणाऱ्या माणसाची काय अवस्था होते अशा वेळी. ते तुम्हाला कळवता नाही आलं, एक फोन नाही करता आला. ताई ताई थांब ना. एक मिनिट मधुरा, मी बाहेर थांबतो गाडीत. मी आलेच. ओके. आनंदराव आत या तुम्ही बघ. कुठे होता तुम्ही?